विजापुर परिसरातील डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस नगर इथं नवरात्रोत्सवातील अष्टमी निमित्त महिलांनी भोंडला कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। विजापुर रोड परिसरातील डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस नगर इथं नवरात्रोत्सवामधील अष्टमी निमित्त महिलांनी भोंडला कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये सुमारे 50 महिला सहभागी झाल्या होत्या। प्रारंभी आनंदीबाई उळागड्डे, राधिका करंजकर आणि अन्य मान्यवर महिलांच्या हस्ते गजलक्ष्मीचं पूजन करण्यात आलं। भोंडला कार्यक्रमात सर्व महिलांनी उखाणी घेऊन रंगत वाढवली, तसंच खिरापत ओळखा हा खेळ घेऊन सर्वांचं मनोरंजन केलं। या प्रसंगी रजनी करंजकर यांनी गजलक्ष्मी पूजनाचं तसंच भोंडला कार्यक्रमाचं महत्त्व सांगितलं। भोंडला हदगा हे जे नाव आहे की आपल्या नवरात्रीमध्ये आपण 9 दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी किंवा 9 दिवशी आपण हा कार्यक्रम करू शकतो। यामध्ये स्त्री शक्तीचं जागर केला जातो आणि हत्तीचं एक प्रतीक ठेवलं जातं जे की हस्ताचा पाऊस व्यवस्थित पडावा आणि दुष्काळाची छाया नष्ट व्हावी यासाठी भगिनींनी महिलांनी आपल्या देवीला साखळे घातलेलं असतं। त्यानिमित्त देवीचं जागर करून तिला एक आपल्या सुखसमृद्धी आणि व्यवस्थित शांतता लाभावी आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य, आपल्या समाजाचं आरोग्य आणि आपल्या सर्वच महिलांचं आणि आपल्या समाजाचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी देवीकडे एक प्रार्थना केली जाते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रतिमा जाधव यांनी केलं। रोहिणी जोकारे आणि अस्मिता शिंदे यांनी भोंडला गीतं सादर केली। या प्रसंगी निर्मला भांजे, अंजली गांधी, प्रज्ञा महाजन, देशपांडे, निर्मला फंड, कोळी, नीला कुलकर्णी, तोरवी शहा, अक्कम्मा भंडी, बाहेरमठ, बनपुरे, सुरेखा बागेवाडी, सुजाता आमणे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमासाठी डॉक्टर कोटनीस नगर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य लाभलं। भारत नाही तिसरा कोणी, तिसरा कोणी शिकायचं लोणी, खाल्लं कुणी, खाल्लं कुणी।